पुण्यामध्ये कचरा, फ्लडिंग ज्या गोष्टी कधीच होत नव्हत्या त्या व्हायला लागल्या आहेत. पाणी तुंबायला लागलं आहे, कचरा प्रचंड अनेक ठिकाणी दिसतोय. बरोबर आहे, पुणे बदलत आहे. त्यांची टॅगलाईन ही अतिशय योग्य होती. आपण त्या खूप चांगल्या हेतूने बघितलं त्याच्याकडे, आपल्याला लक्षात नाही आलं त्यांना काय म्हणायचं होतं आधी. मला खूप दुर्दैवी वाटतं, कारण अनेक वेळा खरं तर महाराष्ट्रात आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे की एखाद्या कुटुंबातला कर्ता पुरुष जेव्हा जातो आणि जर त्याची बायको किंवा त्याच्या कुटुंबातलं कोणी लढू इच्छित असेल तर मला वाटतं इतक्या टोकाची स्टँड घेणं हे मला योग्य वाटत नाही. हे मराठी आणि भारतीय संस्कृतीत पण बसत नाही. आव्हान वाटतं का असं वाटतं का तुम्हाला? नाही, मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष असू दे किंवा देशाचे अध्यक्ष असू दे, हे सगळे दडपशाही आहेत. दम दाटी दडपशाही. तुम्ही आठवत असेल की माननीय नड्डाजींनी भाषण केलं होतं की एक देश एक पक्ष, त्याच्यामुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधानामध्ये एक देश अनेक पक्ष आणि विरोधक हा असलाच पाहिजे ही भूमिका भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानातच लिहून ठेवली आणि हा देश हा संविधानाने चालतो. त्याच्यामुळे हे लोक येऊन आजकाल ज्या धमक्या देतात वगैरे हे महाराष्ट्राला आणि भारतीय संस्कृतीला आणि आपल्या संविधानाला न शोभणार. कारण असं की भारतीय जनता लॉन्ड्रीमध्ये आधी भारतीय जनता पक्ष होता, तो एक चांगला, ठीक आहे, त्यांचे विचार आणि आमच्या विचारात जरूर वैचारिक मतभेद होते पण नात्यांमध्ये कटुता कधी नव्हती. पण आता भारतीय जनता लॉन्ड्रीमध्ये तो पक्ष होता, आता लॉन्ड्री झाली आहे. याचं कारण अनेक पक्षांमधले सगळे म्हणजे त्यांचे ओरिजिनलपेक्षा बाहेरचे गेलेले लोक जास्त दिसतात. त्यांचं कुठलंही व्यासपीठ बघा, तिथे मला आनंद वाटतो की भारतीय जनता पक्षाच्या आणि लॉन्ड्रीच्या आता पक्षाच्या व्यासपीठावर जास्ती आमचे राष्ट्रवादीतून गेलेले, आमचे शिवसेनेतून गेलेले, आमचे काँग्रेसमधून गेलेले एवढे एवढे मोठे नेत्यांना एवढी संधी दिली आहे त्याबद्दल मी भारतीय जनता लॉन्ड्रीचे आभार मानते. आणि त्यांचेच काही त्यांच्याबरोबर आता पक्षात राहणारे लोक असं सांगतात की भारतीय जनता पक्षाबरोबर आपण जाऊया, त्यांच्याबरोबर आपण जर गेलो तर त्यांच्या पक्षात जर आपण गेलो तर आपल्याला क्लीन चिट मिळतं असं मी म्हणत नाही आहे, असे त्यांचे सांगलीचे खासदार म्हणतात. किंवा एक पत्र त्यांच्या एका आमदारांनी लिहिलं होतं की चला आपण सगळे भारतीय जनता पक्षाबरोबर गेलो तर आपल्याला क्लीन चिट मिळेल, आपल्याला हे कुठल्या एजन्सीजचा त्रास होणार नाही. कुठली गोष्ट मी म्हणत नाही आहे, ही सगळी तुमच्या चॅनल्सवर पाहिली आहे. कारण आजही त्यांचे 103 का 105 जे काय त्यांचे आमदार आहेत म्हणजे 50% हे NCP आणि काँग्रेसचेच आहेत. आणि आता सत्ता त्यांनी ज्यांच्यावर स्थापन केली आहे ते पण एक फुटलेलाच ग्रुप आहे. त्याच्यामुळे आता त्यांचा पक्ष राहिला आहे कुठे हो? जे बिचारे कष्ट करणारे भारतीय जनता पक्षाचे लोक होते, ज्यांनी विरोधात संघर्ष केला, ज्यांनी चटाया उचलल्या, खुर्च्या उचलल्या, माईक लावले, कष्ट केले, पक्षाला एवढं मोठं केलं, ते कार्यकर्ते आणि सहकारी ज्यांनी खरंच भारतीय जनता पार्टी वाढवली ते आज कुठेच तुम्हाला दिसत नाही. आज हे नवीन चेहरे दिसतात पण मला त्या गोष्टीचा आनंद आहे की आमच्याकडून गेलेल्यांचा एवढा मान सन्मान होतोय याचा मला मनापासून आनंद आहे. इथे नाही झाला तिथे होतोय, इथे पण झालाच, इथे कुणाला काय कमी पडलं, इथे पण मान सन्मान झाला आणि तिथे पण कंटिन्युटी आहे. त्यामुळे आमचे जुने भाऊबंद आहेत सगळे, त्यांच्याबद्दल माझ्या मनात खूप आनंद आणि मला समाधान आहे की तिथे गेल्यावर पण त्यांचा मान सन्मान राहिला, चांगली गोष्ट. आणि त्यातून क्लीन चिट पण मिळाली आहे म्हणजे आणि बोनस.